ठळक घडामोडींचे प्रायोजक साईदीप सागर कलेक्शन कोपरगाव. 13 वर्षांच्या मंत्रिपदात काही करता न आल्याचं म्हणणाऱ्या बबनराव पाचपुतेंना बांगड्या भरण्याचा शरद पवारांचा बोचरा सल्ला. श्रीगोंद्यात राष्ट्रवादीचे उमेदवार घनश्याम शेलार यांच्या प्रचार सभेत पवारांकडून पाचपुतेंचा जोरदार समाचार. पाचपुतेंना दरोडेखोर म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना कसं स्वीकारलं, पवारांचा सवाल. विधानसभेत काँग्रेस राष्ट्रवादी मुक्त महाराष्ट्र करणार, केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचा श्रीगोंद्यात निर्धार. बबनराव पाचपुतेंच्या प्रचारार्थ घेतली सभा, राष्ट्रवादीला मत देऊन तोट्याचा सौदा करू नका, स्मृती इराणींचं श्रीगोंदेकरांना आवाहन. पार्सल पाठवण्याची भाषा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी कुरिअर कंपनी काढली का, राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांची फडणवीसांवर टीका. कर्जतच्या राशीन येथे रोहित पवारांच्या प्रचारार्थ सभेत मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल. काहींना 3 टर्म न जमणारं काम आमदार स्नेहलता कोल्हेंनी 1 टर्ममध्ये केलं. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे पुंतंब्यात माहिती, आमदार कोल्हे विकासाच्या बुलेट ट्रेन असल्याचे गौरवोद्गार. आणि 6 टर्म पूर्ण करून 7व्या टर्मसाठी उभ्या असणाऱ्या नामदार विखेंना महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाची मतं मिळतील. जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखेंचा शिर्डीत निर्धार, तर विरोधी काँग्रेस उमेदवार सुरेश थोरात यांनीही काढली शिर्डीत पदयात्रा. संगमनेरची संस्कृती शिर्डीत राबवणार असल्याची थोरात यांची प्रतिक्रिया.